मित्रांनो, शुभविवाह या मालिकेच्या 20व्या भागामध्ये आपण बघणार आहोत की घरामध्ये देवीची तांदळ सापडत नसते, सर्वजण खूप टेन्शनमध्ये असतात. तर आजी म्हणते की आता आपल्याला आणखीन एक मार्ग अवलंबावा लागेल, म्हणजे पोलिसांना हे सांगावे लागेल आणि तांदळ सापडण्यासाठी पोलिसांना येथे बोलवा. तर राजाभाऊ हे पोलिसामध्ये फोन करण्यासाठी लागतात. तर लगेच पौर्णिमा आणि निलंबरी खूपच घाबरतात आणि पौर्णिमा ही निलंबरीला घेऊन बाजूला येते आणि आई आता आपल्याला तांदळाची जागा बदलावी लागेल. पोलिसांना जर आपल्या रूममध्ये तांदळ जर सापडली तर हा सर्व आरोप आपल्यावरच येईल. निलंबरी खूपच घाबरते आणि सर्व काही मला जेलमध्ये जाऊन करावे लागेल, म्हणून तुला जे काही करता येईल ते तू कर त्या तांदळाचं, असं ती पौर्णिमाला म्हणते. पौर्णिमा म्हणते की अगं आई, मी जर तांदळ लपवण्यासाठी आत्मदे गेले तर भूमीला माझ्यावर संशय येईल, त्यामुळे तू जा. तर निलंबरी म्हणते की तुझी आई पकडली जाईल, त्यामुळे तू आता एकदा शेवटचं आईला बघून घे. तर पौर्णिमा म्हणते की आई हे काय बोलतेस. तेव्हा निलंबरी ही चोरपावलाने आपल्या रूममध्ये येते आणि जेथे तांदळाची मूर्ती तिने लपवलेली असते ती मूर्ती घेण्यासाठी लागते आणि दिव्या आई मला माफ कर, माझ्या मुलीला माफ कर असे बोलत असते. तेवढे तिथे प्रशांत येतो आणि प्रशांतला पाहून निलंबरी खूपच घाबरते आणि तू इकडे काय करतोस असे ते प्रशांतला विचारते. तेव्हा प्रशांत म्हणतो की आई तू इकडे काय करते, सर्वजण खाली आहेत आणि जरा हळू बोल, बाबा इथे झोपले आहे. तर लगेच निलंबरी म्हणते की तू जा खाली तांदळा शोधण्यासाठी सर्वांना मदत कर, मी येते खाली, असे ती बोलते. तेव्हा प्रशांत हा खाली निघून जातो. तर निलंबरी खूपच घाबरते आणि ती तांदळा ठेवलेली ती मूर्ती घेते. तेव्हा ती मूर्ती हातामध्ये घेऊन ती आकाश आणि भूमीच्या रूमकडे येत असते. तेवढ्यात राजाभाऊ समोरून येतात आणि ते फोनवर बोलत असतात. तर निलंबरी पुन्हा एका जागी जाऊन लपते. तेव्हा इकडे आजी आणि सर्वजण हे बाहेर शोधाशोध करत असतात. तेव्हा भूमी आणि मन्नू ह्या आजीजवळ येतात. आजीला म्हणतात की आजी, सकाळपासून काहीच खाल्ले नाही, निदान थोडेसे पाणी तरी घ्या. तर आजी म्हणते नाही भूमी, जोपर्यंत तांदळा सापडत नाही तोपर्यंत मी पाण्याच्या अन्नाला सुद्धा शिवणार नाही. तेवढ्यात राजाभाऊ येतात. तर आजी राजाभाऊंना विचारते की पोलिसांकडून काही माहिती मिळाली का. तर राजाभाऊ सांगतात की माझे आत्ता कमिशनरांशी बोलणे झाले आणि तांदळा हा गावाच्या बाहेर कुठेच जाणार नाही, कसून तपास चालू आहे, असे ते सांगतात. आणि तेवढ्यात गुरुजी आणि गावचे सरपंच हे तांदळा घेण्यासाठी येतात आणि राजाभाऊंना नमस्कार करतात आणि सर्व काही पूजा अर्चा व्यवस्थित पार पडले का असे विचारतात. तर राजाभाऊ आणि आजी भूमी हे सर्वजण खूपच घाबरलेले असतात. गुरुजी म्हणतात की यावर्षी तुमच्याकडे 3-3 सुना आहेत, त्यामुळे सर्व काही व्यवस्थित पार पडले असेल. तर आजी ही रागाने भूमीकडे बघत असते. तेव्हा गुरुजी म्हणतात की चला आता तांदळाचे दर्शनच घेऊया, म्हणून गुरुजी आतमध्ये जायला निघतात. तर राजाभाऊ म्हणतात की थांबा गुरुजी, आईंना तुमच्याशी निवांत बोलायचे. तर गुरुजी सांगतात की देवी घरामध्ये विराजमान आहे, त्यानंतर आपण तिचे दर्शन घेतल्यानंतर बोलूया आता. तेव्हा गुरुजी काही ऐकत नाही आणि गुरुजी डायरेक्ट आतमध्ये देवऱ्याजवळ येतात. तर तेथे साक्षात देवी आलेली असते. तर सर्वजण गुरुजींच्या मागे येतात आणि देवी आपल्या आसनावर बसलेली पाहून सर्वांना मात्र मोठा धक्का बसतो. म्हणून सर्वजण गुरुजी आणि देवी आईचा उदयउदय करतात. तर लगेच निलंबरी म्हणते की आय्या, हा तर येते कसा. तर लगेच आकाश वरून येतो आणि मी ठेवले, असे तो म्हणतो. आणि आकाश खाली धावतच येतो आणि आजी मी ठेवला, असे तो म्हणतो. आणि माझ्या रूममध्ये हा होता. तर राजाभाऊ म्हणतात की आकाश आपण नंतर बोलूया, अगोदर देवीची पूजा होऊया, म्हणून आकाशला राजाभाऊ शांत करतात. तेव्हा सर्वजण देवीला आनंदाने नमस्कार करतात आणि गुरुजी देवीची पूजा करतात. तेव्हा आता सरपंच म्हणतात आता मी जायला निघतो. तर गुरुजी हे आजीला म्हणतात की आजी, तुम्ही देवीच्या चेहऱ्यावरचे तेज बघितले का, याला तुमच्या गृहलक्ष्मीच्या कष्टाचे आणि भक्तीचे फळ आहे. तेव्हा आकाश आणि आजी खुश होऊन भूमीकडे बघत असतात. तेव्हा गुरुजी तांदळा उचलतात आणि जायला निघतात. तर भूमी रडतच हात जोडून गुरुजींच्या पाया पडत असते. तर गुरुजी म्हणतात की काय झालं मुली, का रडतेस तू. तर लगेच भूमी म्हणते की गुरुजी मला एका गोष्टीची कबुली द्यायची. तर गुरुजी विचारतात की कसली कबुली. तर भूमी रडतच असते. तेव्हा भूमी रडतच सांगू लागते की काल रात्री तांदळा येथून हरवला होता. मग झालेला सर्व प्रकार भूमी गुरुजी आणि सरपंचांना सांगते. तर ते ऐकून सर्वांना मात्र मोठा धक्का बसतो. भूमी सांगू लागते की तुम्ही येईपर्यंत तांदळा येथे नव्हता आणि तो आमच्या रूममध्ये कसा गेला हे आम्हालाच माहिती नाही. तुम्ही येण्यापूर्वी आकाशने तांदळा येथे आणून ठेवला, आम्हाला कुणालाच याबद्दल माहिती नाही.
भूमी सांगू लागते की देवीच्या सेवेमध्ये माझ्याकून चूक झाली, तुम्ही जे काही कौतुक केले त्या कौतुकाला मी पात्र नाही, असे बोलून ती आपली चूक कबूल करते आणि गुरुजीला म्हणते की तुम्ही द्याल ती शिक्षा मी भोगायला तयार आहे, पण माझ्या कुटुंबाला तुम्ही काही असे देवीच्या सेवेतून बहिष्कृत करू नका आणि माझ्या चुकीची शिक्षा कुटुंबाला देऊ नका। तुम्ही मला देतान ती शिक्षा मी भोगायला तयार आहे, पण माझ्या कुटुंबाला काही असा उपदेश देऊ नका। तर लगेच सरपंच म्हणतात हे जे काही झाले ते धक्कादायक आहे, महाजनांच्या घरात असे काही होईल अशी अपेक्षा नव्हती। तर निलंबरी खुश होते आणि पौर्णिमा ही निलंबरीला म्हणते की बघितले का आई, आता भूमीला कोणती तरी शिक्षा होणार आणि स्वतःच आपल्या पायावर तिने धोंडा पाडून घेतला। तर गुरुजी सांगत असतात की प्रत्येक पूजेसाठी काही नियम असतात, देवीच्या साधनेसाठी काही अटी असतात, पण शिक्षेपेक्षा पश्चाताप हा खूप मोठा असतो। शिक्षा माणूस भोगतो आणि पश्चाताप हा देवाला। नियम आणि अटीपेक्षा मनातला भाव खूप महत्त्वाचा असतो, म्हणून देवी जशी गायब झाली तशी प्रकट सुद्धा झाली। म्हणून गुरुजी हे आजीला म्हणतात, तुमच्या नाचसुनेचा हाच प्रामाणिकपणा देवीचरणी रुजू झाला म्हणून देवीनी तिची परीक्षा घेतली असेल, तर गुरुजी सुद्धा भूमीवर खुश होतात। ज्या घरामध्ये देवीचे रूप साक्षात गृहलक्ष्मीच्या रूपात वास्तव्य करतात त्यावर घरामध्ये देवी ही दरवर्षी आनंदाने येईल, तर सर्वजण खूपच खुश होतात। देवभूमी गुरुजींना पाया पडण्यासाठी लागते, तर गुरुजी म्हणतात की आकाशराव पुढे या आणि जोडीने दर्शन घ्या। तेव्हा आकाश आणि भूमी हे जोडीने दर्शन घेतात। तर गुरुजी आजीला म्हणतात की तुमच्या या दापत्यामध्ये देवीचा खरंच वास आहे, हिच्याकून देवी ही हरवली आणि तिच्या नवऱ्याने ती सापडवली आणि यांचा संसार हा जगावेगळा आणि खूप वेगळा होईल आणि सुखी होईल। तर गुरुजी भरभरून भूमी आणि आकाशला आशीर्वाद देतात, तर आकाशभूमी खूप असे खुश होतात आणि सर्वजण दिव्याईचा उदयोदय करून बाहेर जातात। त्यानंतर इकडे भूमीचे झालेले कौतुक पाहून निलंबरी आणि पौर्णिमा ह्या खूपच चिडतात। तर पौर्णिमा म्हणते की आई, यामध्ये सर्व काही चूक तुझीच आहे, तू त्या आकाशच्या खोलीमध्ये तांदळा लपून ठेवला तेव्हा त्याने तुला पाहिले होते का, आणि त्याने जर आता तुझे नाव सांगितले तर। त्यानंतर इकडे सर्वजण नाश्ता करण्यासाठी बसलेले असतात, तर आकाश म्हणतो सर्वजण माझ्याकडे असे का बघतात, देवी मी तिथे ठेवली काही चूक झाली का। भूमी म्हणते नाही, उलट चांगले झाले, पण एक गोष्ट मला सांग, देवी तुझ्याकडे आली कशी आणि तुला सापडली कशी। तर आकाश म्हणतो कपाटामध्ये। तर आकाश सांगू लागतो की मी टिटूसाठी टी शर्ट घेण्यासाठी गेलो तेव्हा मला तिथे बाप्पा बसलेली दिसली, म्हणून मी बाप्पा घेतली आणि मंदिरात आणून ठेवली। तर सर्वजण विचार करतात की देवी कपाटात गेलीच कशी, तर मनू म्हणते की बाहेरचं तर कोणी आले नाही, मग देवी अशी कपाटात गेलीच कशी। घरातील कोणीतरी देवीची तांदळ आकाशच्या रूममध्ये का ठेवली असेल, तेव्हा भूमी विचारते की आकाश तू घरात कुणाला येताना बघितले होतेस का। तर आकाश विचार करू लागतो। त्यानंतर इकडे पौर्णिमा म्हणत असते ह्या आकाशचं आता काहीतरी करावे लागेल, मी दरवेळेस त्या भूमीला अडचणीत करण्यासाठी काहीतरी करत असते आणि आकाश तिची येऊन मदत करत असतो। तर निलंबरी म्हणते की पुजारी म्हटले ते खरं आहे ना, देवी आईने तर यांची जोडी बनवली नसेल ना। तर पौर्णिमा रागाने म्हणते देवीने जरी यांची जोडी बनवलेली असेल तरी मी ती जोडी तोडणारच। त्यावर इकडे आकाश सांगू लागतो की जेव्हा देवी आई मी आणि घी एकटी होतो तेव्हा भूमी मला घेऊन आमच्या रूममध्ये आली, मग देवी आईला इकडे एकटेक तर वाटले असेल, मग ती सुद्धा आमच्या रूममध्ये आली असेल। तर आकाशच्या या बोलण्यावर सर्वजण हसू लागतात। तर भूमी विचारते की आकाश एकदा आठवना की देवी आई आपल्या रूममध्ये कशी आली आणि रूममध्ये कोणी आले होते का। तर आकाश विचार करू लागतो। तर हा भाग येथे संपतो। पुढील भागामध्ये घरामध्ये पार्टीचे फंक्शन असते आणि पौर्णिमा मुद्दाम आकाशला जोकरचा ड्रेस घालण्यासाठी सांगते, तर सर्वजण आकाशावर हसू लागतात। तर भूमी पौर्णिमाला म्हणते की पौर्णिमा आता येत्या 15 मिनिटात आकाश येथे असेल आणि सर्वजण जे हसत होते ते सर्वजण आकाशला टाळ्या वाजवतील। तर आकाश मस्त असा सूट बुटाच्या आणि कोटाच्या ड्रेसमध्ये आलेला असतो। तर आकाशचे ते रूप पाहून सर्वजण आकाशवर टाळ्या वाजू लागतात आणि पौर्णिमेचा चेहरा हा पडल्यासारखा होतो।